बघा, राजा दशरथ खूप ज्ञानी आहेत, सर्वस्व त्यांच्याकडे विपुल आहे, अगदी कमतरता कशाचीच नाही. पण आज एक ग्लानी मनामध्ये आली, आज एका गोष्टीचं दुःख आलं. गुरु वशिष्ठांकडे गेलेत आणि वशिष्ठांना विचारतात, प्रभू सगळं काही आहे घरी, पण एका गोष्टीचा अभाव आहे. आजपर्यंत कधी घरी पाळणा हालला नाही, प्रभू काहीतरी कृपा करा. आता कुलगुरु होते म्हणून राजा दशरथजी विनंती करतात, गुरुजी कृपा करा आणि घरी तेवढा पाळणा हलू द्यात. आमच्या घरी सुद्धा लहानग्याची प्राप्ती आम्हाला व्हावी. राजा दशरथजींना 3 राण्या आहेत, काही काही रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे 703 राण्या होत्या राजा दशरथजींना. घरी संतान प्राप्ती नव्हती म्हणून एक तरी पुत्र मला व्हावा अशी इच्छा प्रकट केली वशिष्ठांच्या चरणारविंदा. त्यावेळेस कुलगुरु वशिष्ठजी म्हणतात, धर भूधीर होयही सुत चारी. राजा दशरथ, धर भूधीर होई हई सुत चारी, त्रिभुवन विदित भगत भय हारी. राजा दशरथ जी, आप एक की मांग कर रहे हैं, आपको पता भी है आपके घर तो 4 पुत्र आने वाले हैं, एक नहीं बोले 4 आने वाले हैं, लेकिन धीर धरिए. धरहु धीर हो यही सुत चारी. और ये जो 4 सुत है ना आपके, विदित भगत भयहारी, भगत का भय नष्ट करने वाले हैं, सब भगतन पर कृपा करने वाले हैं, बड़े दया निधान हैं, बड़े कृपा निधान हैं ये 4 भैया जी. तो आप धीर धरिए, स्वयं श्री नाथ जी आपके यहाँ आने वाले हैं पुत्र बनकर. राजा दशरथांना आनंद झाला, चला गुरूंचं वचन फोल ठरणार नाही, पण राजन पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन केलं. आयोजन झालं, संपूर्ण यज्ञ व्यवस्थित पार पडला. त्यानंतर वशिष्ठ गुरूंनी प्रसाद दिला. त्या प्रसाद दिल्यानंतर राजा दशरथांना आज्ञा करतायत की राजन, या प्रसादाचे 2 भाग करा. एक भाग कौशल्या राणीला द्या, उरलेल्या भागाचे पुन्हा 2 भाग करा, त्यातला पुन्हा 1 भाग कैकईला द्या, आणि पुन्हा उरलेल्या भागाचे 2 भाग करून 1 कैकईला आणि 1 कौशल्येला द्या, आणि त्यांना सांगा की हे दोन्ही भाग सुमित्रेच्या हातावर तुम्ही ठेवून द्या. राजांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं, संपूर्ण प्रसादाचं वितरण झालं, सगळ्या राण्यांच्या हातावर प्रसाद मिळाला, त्यांनी तो ग्रहण केला. त्यानंतर आता तिघींनाही गर्भधारणा झाली. बघा, आपण आज तुलसी रामायण श्रवणपान करतोय, त्यामुळे ॲज इट इज झाला म्हणतात, जसं तुलसीदासांनी सांगितलं तसंच मी तुम्हाला सांगते. तसं रामायणामध्ये खूप आपण आधीच ऐकलं, शतकोटी प्रविस्तरम आहे, एक एक मक्सरम पुंसा महापातकनाशनम, शतकोटी रूपाने रामायण प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे, प्रसारित आहे. प्रत्येक रामायणामध्ये काही वेगवेगळ्या कथा आहेत, पण आज आपण तुलसीदासांनी रचित केलेलं जे रामायण आहे ते श्रवणपान करतोय. म्हणून तिघींनाही प्रसादाचं वितरण झालं आणि काही दिवस उपरांत तिन्ही मातांना गर्भधारणा झाल्या. आता राजा दशरथांच्या घरी लहानग्यांचं आगमन होणार आहे म्हणून सगळीकडे आनंद झाला. सगळ्या तिथी ज्या आहेत ना, त्या आनंदाने पुलकित झाल्या, अनुकूल झाल्या. आज जे अयोध्येमध्ये जो आनंद आहे त्या ठिकाणी रामलला येण्याचा, तोच त्रेतातला आनंद आज या कलियुगामध्ये आपल्याला सुद्धा भेटतो, नाही का? आमच्या
किसन काका गावंडेची आमची काकांची परवाच चर्चा झाली या विषयावर. अयोध्येमध्ये जो आनंद त्या ठिकाणी साजरा होत होता तोच आनंद आता या भारत वर्षामध्ये या कलियुगामध्ये आपल्या सर्वांच्या समक्ष सादर होणार आहे, साजरा होणार आहे. कित्येक वर्षाची प्रतीक्षा आता फळाला येणार आहे. किती आनंदाचा हा क्षण आहे. कितीतरी वर्षापासून याच गोष्टीसाठी फक्त रामरायाचं मंदिर व्हावं म्हणून कितीतरी संतांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं, कितीतरी योद्ध्यांनी बलिदान दिलं, आमच्या रामरायाचं मंदिर आमच्या समोर व्हावं. कितीतरी लोकांनी प्रतिज्ञा केली होती, बनाएंगे मंदिर अवधपुरी का धाम, प्राणों से प्यारा है अयोध्यापुरी का धाम, बनाएंगे मंदिर. प्रतिज्ञा केली होती एक दिन तो मंदिर बनना ही बनना है. हम तो कहते थे कि राम नाम रटते चलो मंदिर बन जाएगा, राम नाम रटते चलो मंदिर बन जाएगा. अफजल खान अगर पैदा हुआ तो शिवाजी भी आएगा, अफजल खान अगर पैदा हुआ तो शिवाजी भी आएगा. ज्या ठिकाणी अधर्म आहे तिथे अधर्माचं अधर्म थांबण्याकरता माझे भगवंत स्वतः अवतार घेऊन येतात आणि धर्माची हानी होण्यापासून वाचवतात, प्रत्येक भक्ताला वाचवतात. याचा अर्थ असा नाही आहे की आमचे रामचंद्रांना फक्त घराचीच आवश्यकता आहे, असा अजिबात अर्थ नाही आहे. अहो ते तर सगळीकडे विराजमान आहे. जले विष्णू स्थले विष्णू सर्व विष्णुमय जगत, देवानाम अभिवंदे तदनंतर आत्माभिवंदे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सगळीकडे भगवंत व्याप्त आहे, त्याला घराची आवश्यकता नाही आहे, पण कुठेतरी श्रद्धेने मस्तिष्क झुकावं म्हणून त्यासाठी आम्हाला मंदिराची आवश्यकता आहे. ही तीच भूमी आहे ज्या ठिकाणी रामललाचा जन्म झाला, पण दुर्भाग्यवश आमच्या रामललाला आतापर्यंत बाहेर वाट बघावी लागली. कितीतरी कोर्टाच्या फेऱ्या माझ्या रामरायाला कराव्या लागल्या, कोर्टाच्या बाहेर बसायचे रामराया जणू काही. आणि कधी एकदा या राम मंदिराचा निकाल लागतो आणि कधी एकदा रामभूमी त्या ठिकाणी साकार होते, याची वाट रामचंद्रच नाही तर प्रत्येक हिंदू धर्मातला लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण वाट बघत होते. अशा रामरायाला कधी त्याच्या घरी बसायला मिळेल? पण हो, रामरायानेच आपल्या सर्वांवर दया केली, कृपा केली आणि हा निर्णय आपल्या डोळ्यांनी पाहायला आणि कानांनी ऐकायला मिळाला. पुढे येणाऱ्या पिढीसाठी आपण सर्वजण साक्षी आहोत आणि भाग्यवान आहोत की आमच्या डोळ्यांनी राम मंदिर उभारताना आम्ही बघितलं, आमच्या डोळ्यांनी हे दृश्य आम्ही बघितलं. कितीतरी वर्षापासून चालत आलेला हा खटला एकदाचा निर्णय लागला, आणि नुसता लागलाच नाही तर भव्य दिव्य असं राम मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात आलं आणि येणाऱ्या 22 जानेवारीला माझ्या रामरायांचा राज तिलक होऊन राम लला त्या ठिकाणी विराजमान होणार आहे. बडे प्रेम से कहेंगे, सियावर रामचंद्र भगवान की जय. आनंदाचा प्रसंग, आतापर्यंत भरपूर अशा दिवाळ्या गेल्या हो ज्याच्यामध्ये फक्त घरी फराळाचं आणि दिवे लावायचं एवढंच आपण काम केलं, पण या दिवाळीला सर्वांच्या दारोदारी दिवा होता तो रामरायाच्या मंदिरासाठी तेवत होता. या दिवाळीला प्रत्येकाच्या घरासमोरचा दिवा, राम मंदिर जणू काही घरापासून प्रकाशित होऊन आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय की काय, असा भाव प्रत्येक हिंदू धर्मातल्या हिंदूचा होता. आम्ही फार भाग्यवान आहोत, येणाऱ्या पिढीला आम्ही साक्षीदार आहोत सांगणारे. आम्ही बघितलंय हे राम मंदिर. ज्याप्रमाणे माता शबरीने प्रतीक्षा केली होती, मेरे राम जी आएंगे, एक दिन तो आएंगे ही आएंगे, ही प्रतीक्षा हिंदू धर्मातल्या कित्येक जणांनी केली आणि आता ती फलित होणार आहे. सगळ्यांना आनंद या गोष्टीचा आहे. अक्षता वाटप सगळीकडे सुरू आहे, आमंत्रण सगळीकडे सुरू आहे. माझी विनंती आहे सर्वांना हात जोडून या 22 तारखेला जानेवारीच्या आपण सर्वजण एकत्रित व्हा
आणि ज्या वेळेस राजाभिषेक होईल, राज तिलक होईल, रामलला मंदिरामध्ये विराजमान होतील, त्यावेळेस गुलालाची उधळण करा आणि हा महोत्सव डोळ्यांमध्ये दिपून घ्या. और सभी ये जो दृश्य है अपने हृदय मंदिर में सजा कर रखिए. आने वाले पीढ़ी को हमें कहना है, बेटा राम जी जब आए थे ना तो हमने उनको देखा था, हमने भी राज तिलक करते हुए हमारे नेत्रों ने ये सुख लिया था, हमारे हाथों ने रामलला के लिए ताली बजाई थी, हमारे मुख ने रामलला के लिए राम भजन गाया था. ये सुअवसर कब जीवन में प्राप्त होगा, लेकिन हमें मिल गया. तो चलिए, अब रामलला सिर्फ अयोध्या में नहीं आ रहे. देखिए ये बड़ा विशेष है, आज जो रामलला आने वाले हैं ना, अब जो 22 तारीख को, ये सिर्फ अयोध्या में नहीं आने वाले हैं, ये हर एक हिंदू के घर घर में रामलला आने वाले हैं, हर एक हिंदू के घर घर. आणि आपलंही आद्य कर्तव्य, आमचे रामलला येत आहेत ना, तर चला प्रेमाने आपण सर्वांना सांगूयात आणि रामललाला विनंती करूयात, प्रभूजी हे नाथजी. मेरी झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे. क्या है आगे? राम आएंगे, आने वाले हैं ना राम जी, हमारे घर में आने वाले हैं, तो हमारे झोपड़ी के जो भाग है ना, वो जागने वाले हैं. तो बड़े प्रेम से कहेंगे रामलला, मेरी झोपड़ी के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे. जोर से कहना पड़ेगा आनंद भयो जी, बारे बार आनंद भयो. तो ऐसे रामलला हम सभी के समक्ष, हम सभी के मध्य आने वाले हैं. आज आपल्याला जो आज आनंद झालेला आहे, याच्यावरून कितीतरी पटीने जास्त अयोध्या वासियांना आनंद झालेला होता. आता रामलला येणार आहेत, दशरथ नंदन येणार आहेत, राजा दशरथाला पुत्र प्राप्ती होणार आहे, म्हणून सगळ्या तिथी ज्या आहेत त्या अनुकूल झालेल्या आहेत. कहते हैं जा दिन ते हरी गर्भई आए. थोडं 2 मिनिटं फक्त मुलांना म्हणा, आवाज कमी करा थोडं. जा दिन ते हरी गर्भई आए, सकल लोक सुख संपत्ति छाए, मंदिर महोत्सव राज ही रानी, सिल तेज की खानी. चार तीनही मातांच्या मुखारवरचं तेज अगणित वाढलेलं आहे, कारण स्वतः परब्रह्म जन्माला येणार आहे. म्हणून आता वर्णन आलेलं आहे की भगवंत आईच्या गर्भामध्ये 12 महिने राहिले, आणि 12 महिने झाल्यानंतर चैत्र मास आहे, शुक्ल पक्ष आहे, अभिजीत मुहूर्त आहे, नवमी तिथी आहे, आणि वार मंगळवार आहे. दुपारचे 11:30 वाजलेले आहेत. अशा वेळी आता संपूर्ण देवगण हातामध्ये पुष्पमाला आणि पुष्प घेऊन उभे आहेत की आता क्षणार्धात काहीच वेळात माझे प्रभू येतील, आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आम्ही ते पुष्प आणि हार पृथ्वी तलावर तिकडे टाकू, आणि सगळीकडे आनंदी आनंद असा साजरा होईल, सगळेजण आनंदात आहे. माता शरयू जणू काही अमृताचं वाहन करते की काय, अमृताचा प्रवाह त्या ठिकाणून माता शरयूचा व्हायला लागला, पक्षी कलरव करायला लागलेत. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत, पण संपूर्ण पृथ्वी जणू काही रात्र झाली की काय असा आभास व्हायला लागला. सगळीकडे आनंदाचा आनंद आहे, कारण आनंदच त्या ठिकाणी प्रकट होणार आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. अशा वेळी आता माता कौशल्याच्या कक्षाच्या बाहेर भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वती उभी राहिली आणि बघताय आतमध्ये. तर माता कौशल्याच्या अंकातून एक फार मोठा भला मोठा प्रकाश त्या ठिकाणी दिसायला लागला. प्रकाश जसा बघितला तसा आता भोलेनाथजी आणि माता पार्वतीजींना आनंद झाला. भोलेनाथ म्हणतात, माता पार्वती तुम्ही बघितला तो प्रकाश? बघितला ना, माता कौशल्याच्या गर्भातून बाहेर पडला. हा प्रकाश कोणाचा आहे तुम्हाला सांगू का? कहते हैं भाई प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी.